चंद्रपुर जिला का चिमूर तहसील, जिसे हम क्रांति जिला भी कहते हैं, उसी चिमूर के पुयारदंड गांव का निवासी 18 साल का एक नौजवान युवक जिसका नाम रोहित जाम्बुले था, उसने कुछ दिन पूर्व ऑनलाइन से मोबाइल की शॉपिंग की, पैसे भी ऑनलाइन भेज दिए गए और जब घर पर पार्सल आया तो उसमें मोबाइल नहीं बस पैकिंग थी, जिसका ज्यादा गहरा सदमा युवक को लगा और उसने आत्महत्या कर ली। ये वारदात आज 9 अक्टूबर शुक्रवार की सुबह की बताई जा रही है। पुलिस जांच में जुटी है। क्या है पूरा वाकया हम आपको बताते हैं। चिमूर के पुयारदंड निवासी रोहित इस साल कक्षा 12 का विद्यार्थी था। कोरोना महामारी के इस दौर में सभी शिक्षा के मंदिर पूरी तरह बंद है, ऐसे में छात्रों की शिक्षा खंडित ना हो इसलिए स्कूल कॉलेजेस ऑनलाइन शिक्षा पर ज्यादा फोकस कर रहे हैं। ऐसे में रोहित कहाँ पीछे रहता। वैसे तो रोहित की घर की हालत कुछ खास नहीं है, लेकिन शिक्षा का विषय होने से रोहित ने माँ से पैसे की गुहार लगाई। माँ तो माँ होती है, माँ ने भी बच्चे की शिक्षा को देखते हुए आस पड़ोस से कर्ज लेकर पैसे अपने बच्चे को दी और बच्चे ने ऑनलाइन मनी ट्रांसफर कर मोबाइल बुक किया। मी रोहित ची आई बोलता है, मला घेऊन हा भिशीला गेला। मी ना 5000 रुपये 10000 पहिले भरले होते ऍडव्हान्स, मग 5000 मी ना देले इकडून तिकडून मांगून। आम्ही गरीब असल्यामुळे एक एक रुपया पैसा कमवून मी ह्या पोराचं शिक्षण करतो, आणि याला मोबाईल आला नाही, त्यामुळं मला शिक्षणासाठी 12वीचा मोबाईलच पाहिजे म्हणून यानं हे असं करून तावानं येऊन आपली आत्महत्या केली। जाधव रोहित राजेंद्र जांबुडे हा मुलगा माझ्या घराच्या बाजूलाच राहतो। तो 12वीत शिकत असल्यामुळे त्याला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची गरज होती, पण घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी पैशाची जुळवाजुळव करून मोबाईल ऑनलाईन बुक केला। सुरुवातीला त्यांनी 10000 रुपये कंपनीला पाठवले आणि त्यानंतर जेव्हा मोबाईल पोस्टाच्या पार्सलने आला तेव्हा त्यांनी 5000 रुपये तिथे पेट केले। पण मोबाईलचं पार्सल जेव्हा ओपन केलं तेव्हा त्याच्यामध्ये मोबाईल नसून एक बेल्ट जो आपण कमरेला लावतो तो बेल्ट आणि 2 पॉकेट वॉलेट ते त्याच्यामध्ये आले। त्याच्यामुळे त्यांना धक्का बसला आणि ह्या ऑनलाईन शिक्षणाचा दबाव असल्यामुळे आणि ह्या कोरोनामुळे शाळा चालू होत नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण चालू झालं आहे आणि मुलांना अँड्रॉईड मोबाईलची खूप सक्त गरज होती, त्यासाठी रोहितने ऑनलाईन मोबाईल बुक केला। पण या ऑनलाईन कंपन्यांनी या अशा प्रकारे रोहित राजेंद्र जांबुडे जो आता मृत झालेला आहे, ज्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याची फसवणूक झाली आणि या फसवणुकीमुळे त्याच्यावर 15000 भुर्दंड बसला आणि त्यामुळेच या रोहितने आत्महत्या केली असं त्यांच्या घरच्यांकडून आम्हाला गावकऱ्यांकडून पण असंच वाटत आहे की या सरकारच्या ऑनलाईन शिक्षणाच्या धोरणामुळे आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे सर्व विद्यार्थी सर्व कुटुंबातील जे काही विद्यार्थी आहेत सगळ्यांवर ऑनलाईन शिक्षणाचा एक दबाव शाळांकडून आणि शासनाकडून येत असल्यामुळे सर्व लोक दबावात येऊन आणि या खर्चात पडून ऑनलाईन शिक्षणाच्या खर्चात पडून त्यासाठी मोबाईल घेऊन हा एक खर्च, यामुळे अशा प्रकारे एक चांगल्या मुलाचा या ठिकाणी बळी गेलेला आहे आणि हा बळी शासनानंच घेतला असं आम्हाला म्हणायला हरकत नाही, कारण ऑनलाईन शिक्षणाचा दबाव हा शासनाचाच आहे आणि यामुळे एका गरीब घराण्यातल्या मुलांनी स्वतःची आत्महत्या करून घेतली। यामुळे शासनाने या त्यांच्या निर्णयाकडे लक्ष द्यावं अशी आमची गावकऱ्यांची आणि ऑनलाईन कंपनीवर दबाव आणावा किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। बंद करू का। आज शुक्रवार 9 अक्टूबर को सुबह रोहित को मोबाइल का पार्सल आया। पार्सल को देख रोहित काफी खुश था, लेकिन उसकी वो खुशी कुछ ही पल की मेहमान थी। पार्सल खोलते ही रोहित को अपने साथ धोखा हुआ ये ज्ञात हुआ। रोहित को इसी बात का इतना ज्यादा सदमा लगा कि उसने खुदकुशी को गले लगाया। रोहित ने आत्महत्या कर ली। पुलिस इस मामले में जाँच कर रही है, लेकिन इन सब में एक सवाल निर्माण हो रहा है जिस पर पुलिस प्रशासन ने गंभीरता से विचार करने की जरूरत है। वो ये है कि ऑनलाइन कंपनी ने एक तो आत्महत्या ग्रस्त युवक से धोखाधड़ी की, जिस पर से उस कंपनी पर आईपीसी की धारा 420 के तहत मुकदमा दर्ज होना चाहिए और दूसरा मुकदमा 306 के तहत दर्ज किया जाना चाहिए, जिसके सदमे से उस युवक ने आत्महत्या की। उस कंपनी के धोखाधड़ी से उसने आत्महत्या की, इसका सीधा सा मतलब है कि उस कंपनी ने इस युवक को आत्महत्या के लिए प्रेरित किया। देखते हैं पुलिस इस
पर क्या कार्रवाई करती है या फिर इसे महज एक आत्महत्या का स्वरूप देकर मामला क्लोज कर दिया जाएगा। टीम BL24 न्यूज़।